क्षणी जीवनाचा आनंद घ्या. आजपासून मनाची नवी शांती तुम्ही मिळवा. बदल करण्याचा काळ हा, काहीतरी करण्याचा काळ हा. आता घ्या आनंद प्रत्येक दिवशी जीवनाचा. मी तुमची सेवा कशी काय करू शकेन जर माझ्या जीवनात तसं काही घडलंच नसेल तर? मला माहिती आहे किती कठीण आहे अधिकाराधीन होणं जर तुम्हाला भूतकाळात वाईट वागवलं गेलं असेल तर. एक सांगू का, हे किती कठीण आहे ती व्यसनं सोडणं ज्यांच्यावर देव काम करतोय, कारण मला बऱ्याच वाईट सवयी होत्या. काय होतं, जेव्हा तुम्ही मोठं तोंड उघडता ते तुम्हाला समस्येत आणू शकतं. चला तर आपण वाटेल तसं खात राहिलो तर आपली पचनशक्ती मरते पूर्ण. तुम्ही घशाखाली अन्न नुसतं ढकलत असता आणि तुम्हाला वाटतं की आपलं किती वजन वाढलंय. जेव्हा तुम्ही पाहता प्रत्येक गोष्ट तुम्ही तोंडात घालताय. चला आता मी म्हणू शकते की मी जाणते यातून त्यातून गेल्यावर काय होतं. दावीद बऱ्याच गोष्टीतून गेलाय, पण बऱ्याच वेळा जर आपण नेतृत्व करणारे असू, देव तुम्हाला शौलाबरोबर ठेवतो, कारण शौलाला तुमच्यातून बाहेर काढायचं असतं म्हणून. म्हणून राजमुकुट घालण्याच्या वेळी तुम्हाला माहीत असावं लोकांना कसं वागवणार. चला आता, काही वेळा लोकांना योग्य पद्धतीने वागवायचं हे आपल्याला माहीत असतं, पण आपल्याला कुणीतरी काही काळ वाईट वागवलेलं असतं. देवाची स्तुती अस. मला पाचारण आहे, पण मला बरंच काही शिकायचं आहे. नुसतं होण्या व्यतिरिक्त आशीर्वादित. पहिली गोष्ट अब्रामाने काय करायला हवं होतं, सोडायला हवं होतं सगळं. का त्याने घर सोडायला हवं होतं? त्याने कुटुंबाचा त्याग का करायला हवा होता? तो ज्या लोकांना ओळखत होता त्यांच्यापासून दूर का जायला हवं होतं? मला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत, पण मला माहिती आहे की उच्च स्तरावर देवाची सेवा करायला हवी. मग त्यासाठी ज्यांच्याशी आपला घनिष्ठ संबंध आहे त्यांच्यापासून आपल्याला दूर व्हावं लागेल. माझी ही नोकरी आहे, मी चांगले पैसे कमावते, सगळे मित्रमैत्रिणी आहेत. देव माझ्यावर काम करू लागतो, मला नोकरी सोडावी लागते, कारण मला अभ्यास करायला वेळ नाही, मला विचार करायला वेळ नाही, देवाला माझ्यावर काम करू द्यायला वेळ नाही, काही गोष्टी घडवून देण्यासाठी वेळ नाही. मी देवाची आज्ञा पाळत नाही, नोकरी सोडत नाही, मला अर्धवेळ काम मिळतं. मी शौलासारखी वागत होते, देवाचे अर्धेच नियम पाळत होते, त्याला आज्ञाधारक म्हणत होते. त्यामुळे शौलाने देवाचं राज्य गमावलं. मी त्या जागी नव्हते जिथे देव माझ्याबरोबर इतक्या कठोरपणे काम करेल, पण मला माझ्या अर्धवेळ नोकरीवरून काढण्यात आलं आणि मी तशी नक्कीच नव्हते, पण देव सांगू पाहत होता तू नोकरी करावीस असं मला वाटत नाही. माझा पहिला प्रश्न होता, मग मी कसं जगायचं? मी माझी बिलं कशी भरणार? आणि प्रभू म्हणाला, एकतर तू नेहमी त्या गोष्टीबाबत चिंतित राहा, स्वतःला वेडं करून घे, किंवा मी तुला ते पुरवेन यावर विश्वास ठेव. आणि प्रत्येक महिन्यात आमची बिलं भरण्यासाठी $40 कमी पडायचे आणि प्रत्येक महिन्यात चमत्कार घडायचा. तो माझ्या प्रशिक्षणाचा काळ होता. मी देवावर विश्वास कसा ठेवायचा ते शिकले, पण मला नोकरी सोडावी लागली पुढील स्तरावर जाण्यासाठी. मी मित्र गमावले जे माझ्यासाठी महत्वाचे होते. मी त्यांच्यापासून दूर का गेले? कारण त्यांनी मला पुन्हा मागे आणलं असतं. त्यांना ती वस्तुस्थिती आवडली नसती की मी देवाबरोबर जावं. त्यांनी मला अतिखुळी, अतिशय धर्मवेडी मानलं असतं. चला आता हे सगळं सोडा, पुढे पाऊल टाका. जेव्हा अशी वेळ होती की माझ्यासाठी बायबल अभ्यासाची योजना आखली होती, तुम्ही गोष्टीशी जोडले जाता, मी त्या बायबल अभ्यासाशी जोडले गेले. मी प्रत्येक मंगळवारी गुरुवारी तो शास्त्राचा अभ्यास शिकवायचे. ज्यावेळी लोकांनी सेवा कार्यामार्फत आम्हाला थोडंफार द्यायला सुरुवात केली, तो आमच्यासाठी आधार बनला. नक्कीच मला ते सेवा कार्य सोडावं लागलं नाही, तर पुढच्या स्तरावर जावं लागलं. आणि पुढच्या स्तरावर जाण्यासाठी मला माझा आधार सोडावा लागला. पण मी विचार केला मी त्या गोष्टींचा त्याग करीन आणि दुसऱ्या दिवशी मी मोठ्या नवीन उच्च स्तरावरील सेवा कार्यात असेन. देव म्हणाला, योजना करा, लक्ष द्या, मी नवीन गोष्ट करतो. तुम्हाला माहिती आहे नवीन गोष्ट कोणती? मी एक वर्ष काही केलं नाही, मी स्वतःला देवावर सोपवलं. माझी दृष्टी
परखली गेली, शुद्ध केली गेली अग्नीने, आणि मला वाटलं मी मूर्ख आणि वेडी होते आणि मी देवाला मुकले आणि बरंच काही. पण आता मी मागे बघते आणि ते वर्ष माझ्या जीवनातलं महत्वाचं होतं, कारण मला मोठी समस्या होती. माझी समस्या काय होती? मी स्वतःची तुलना इतरांबरोबर करायचे. देवाला असं वाटलं नाही की मी बाहेर जावं आणि इतरांची फक्त प्रतिकृती बनावं. असं त्याला वाटत होतं, माझ्या थोडा आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि मला कळावं मी ख्रिस्तात कोण आहे आणि मी बाहेर पडून काही वेगळं करावं. त्याने मला वेगळं केलं, एकटं केलं आणि शिकवलं की मी कोण होते. काही वेळा देव सगळ्याच गोष्टी शिकवत नाही. त्याला वाटतं तुमचं तुम्हालाच कळावं की जुन्या संगतीत तुम्ही कसे होता. चला आता सांगा, अब्राहमाला कसं वाटलं असेल? हे सगळं सोड, प्रत्येक गोष्ट, तुझं घर, तुझं कुटुंब, तुझे मित्र, तुझे नातेवाईक, आणि त्या ठिकाणी जा जी मी तुला दाखवतोय. त्याने अब्राहमावर एवढी कृपा केली नाही की त्याला सांगावं की त्याला कुठे जावं लागणार आहे. देवही माझ्या बाबतीत तसंच वागला. त्या एका वर्षानंतर मी कामासाठी गेले ते चर्च सेंट लुईस मध्ये. मी इथे 5 वर्ष काम केलं आणि मग ते माझं स्त्रोत बनलं आणि तो वाहता जरा आटून गेला. किती जणांना कळले मी काय बोलते? मग देवाला वाटलं मी तेही सोडावं, सेवाकार्य सुरू करावं. मी हे वाचत राहिले. त्या लोकांना सोडा ज्यांना तुम्ही ओळखता, जे परिचयाचे आहेत. अशा ठिकाणी जा जिथे मी सांगतोय, देवा मी काय करणार, मला कोणी ओळखत नाही, मी सेवाकार्य कसं करू, कुणी मला बोलावणार नाही, मी प्रवचन कशी करू, 4 माणसांशिवाय मला कुणीही ओळखत नाही, मी काय करू? देवा जा, मी तुला दाखवेन. नाही तू मला दाखव मग मी जाईन. नाही तू जा मग मी दाखवेन. नाही तू दाखव मग मी जाईन. नाही तू जा मग मी दाखवेन. तुमच्यापैकी कोणी देवाशी असा वाद घातलाय? यालाच पाऊल पुढे टाकणं म्हणतात. पण बघा, जोवर तुम्ही बोटीच्या बाहेर येत नाही पाण्यावरून चालू शकणार नाही. असे खूप जण नाहीत जे हे करतील. तुम्ही हे करा, शिष्यांकडे बघा. ते सगळे नावेत होते येशू बरोबर आणि फक्त पेत्र बाहेर होता. मला वाटतं म्हणून जरी तो मोठ्या तोंडाचा मर्मभेदक बोलणारा, अभिमानी, फुशारक्या मारणारा, नियंत्रित नसलेला, त्याचं तोंड त्याला अडचणीत आणायचं, तो एकच असा होता. येशूला नाकारण्यात त्याचा शेवट झाला. त्याने बऱ्याच चुकीच्या गोष्टी केल्या, पण एक कारण होतं ज्यामुळे येशूला पेत्र आवडायचा. तो सतत त्याच्यावर काम करत राहिला, कारण त्याच्याकडे कमालीची धिटाई होती. म्हणून त्याच्यात बाहेर येण्याची इच्छा होती आणि देवाला अशाच लोकांबरोबर काम करायला आवडतं. देवाला थांबलेली गाडी आवडत नाही. काहींनी ती सुरू करण्याची गरज आहे. तुम्ही बराच काळ थांबलायत आता. अशा ठिकाणी जा जी मी तुम्हाला दाखवेन. जुन्या गोष्टींपासून वेगळं होणं ही एक प्रगतीसाठी किंमत आहे. शास्त्र सांगतं नवीन द्राक्षरस जुन्या बुदल्यात बसणार नाही. चला आता. आपल्याला वाटतं देवाने नवीन गोष्टी जुन्या गोष्टीत टाकाव्यात. आपल्याला जे मिळालंय त्यातच राहण्याची आपली इच्छा असते. नवीन गोष्टीही मिळवायच्या असतातच. बघा, आपल्याला काय घ्यायला आवडेल, आपल्याला नवीन गोष्टी हव्या असतात, पण त्यांची भीतीही वाटत असते. तुम्ही तुमच्याकडे असलेल्या काही गोष्टींची गुंतवणूक करा जर तुम्हाला नवीन काही हवं असेल. जुन्या गोष्टींपासून वेगळं होणं, जुन्या विचारसंगतीपासून वेगळं होणं. नीतीसूत्र 22 बघूया. प्रत्येकाने त्याचं कुटुंब सोडावं असं नाही, त्यांचा मित्रपरिवार सोडावा असं नाही, पण तिथे काहीतरी असेल. प्रत्येक वेळी देव मला असामान्य गोष्टी करायला सांगायचा, ज्या देण्यासंबंधी होत्या. लोकांच्या जेवणाची बिलं भरणं ज्यांना मी ओळखतही नव्हते. आणि हे तुमच्यासाठी सोपं नसतं. आपल्यापैकी असा कोणी नाही ज्याला मूर्ख बनायला आवडेल. मी तुमच्या जेवणाचे पैसे देते. मला माहिती तुम्ही मला ओळखत नाही, पण देवाची स्तुती असो, मी एक ख्रिस्ती आहे. मला तुम्हाला आशीर्वादित करायचंय. मी ते श्रद्धेने करायला हवं जसं प्रत्येक जण करतात. दरवेळी आजकाल देव माझ्याकडून एखादी असामान्य गोष्ट करून घेत असतो आणि दुसऱ्याच रात्री मला वाटतं, देवा हे काय चाललेलं आहे. मी हे स्पष्टपणे ऐकते की तू बीज पेरणीच्या मोसमात आहेस.
मग मी उत्साहित झाले आणि विचार केला, म्हणजे आता पीक येणार आहे. जेव्हा देव तुम्हाला बीज पेरणीच्या ऋतूत आणतो तेव्हा कधी कधी ते बीज देव तुमच्या मार्फत काही गोष्टी पेरतो, कधी कधी आज्ञाधारकतेच्या कृतीत ते पेरलं जात. काही गोष्टींना तुमच्या दृष्टीने अर्थ नसतो पण ते देवाच असत. काही वेळा प्रत्येक जण काही करत असतो आणि देव तुम्हाला सांगेल तू तिथे जाऊ नकोस. पण का नको? तुम्हाला कुठलंही कारण दिसत नाही, तुम्हाला त्याबद्दल समाधान नसतं आणि देव तुमची परीक्षा घेत असतो पाहण्यासाठी की तुम्ही पवित्र आत्म्याचं नेतृत्व स्वीकारता की तुम्ही तुमच्या मार्गाने जाता. कारण तुम्ही त्याच्याकडे काही मागितलेलं होतं आणि तो तुमची परीक्षा घेतोय तुम्ही त्याची आज्ञा पाळताय की नाही. चला आता, तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे असं नाही, आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची गरज नाही. आपण सूक्ष्म दृष्टीने चालतो, आपण शांतता स्वीकारतो, आपण तेच करतो जे आपण करावं यासाठी देव त्याचं नेतृत्व करतो ते प्रत्येक वेळी यथार्थ असेलच असं नाही. आणि आपल्या सभोवतालची माणसं प्रत्येक वेळी प्रोत्साहनही देणार नाही. नीतीसूत्र 22:25 आपण वचन 24 सुरुवात करूया. रागीट मनुष्याशी मैत्री करू नको, कोपिष्ठाशी संगती धरू नको. धरीशील तर त्याची चाल चालणूक शिकून तू आपला जीव पाशात घालशील. जर तुम्हाला रागीट स्वभावाची समस्या आहे आणि तुम्हाला शांतताप्रिय पुरुष किंवा स्त्री व्हायचंय, शांततापूर्ण जीवनशैली हवी आहे, तर तुम्हाला त्याची किंमत स्वतःला रागीट, क्रोधी, भांडखोर मित्रांपासून दूर राहून मोजावी लागेल आणि अशा लोकांच्या संगतीत राहावं लागेल जे शांतीप्रिय आहेत. तुम्हाला तुमच्या भोवती कदाचित अशी माणसं आढळतील जी तुमच्या इच्छेनुसार वागतील कारण त्यांचा प्रभाव तुमच्यावर असतो. आमेन. हल्लीच मला एकाने सांगितलं ज्याला मी चांगलं ओळखत होते आणि मी त्यांना बऱ्याच वर्षापासून ओळखतीये, जे खूप रागीट आहेत आणि त्यामुळे त्यांनी चांगली नाती गमावली होती आणि देवाच्या मदतीने त्यांनी त्यावर काम केलं आणि त्यावर विजय मिळवला आणि मग नवीन मित्र त्यांना भेटला आणि खरोखर त्यांना देवापर्यंत नेण्यासाठी तो मदत करत होता, ज्यामुळे त्यांना वाटलं तो चांगलं करतोय. ही व्यक्ती इतकी आध्यात्मिकतेत प्रगल्भ नव्हती जितकी ती व्यक्ती जिने या सगळ्यातून जाऊन विजय मिळवला. हे नातेसंबंध महिनोन महिने चालत राहिले आणि ही व्यक्ती या दुसऱ्या व्यक्तीबरोबर जास्त काळ राहू शकली नाही. त्याने जाऊन काही नवीन मित्र जोडले. मला काळजी वाटली कारण तुम्ही लोकांना सतत उदास करू शकत नाही, त्यांच्या भावना दुखावू शकत नाही. आणि मग म्हणून मी त्या व्यक्तीला म्हटलं की तुला एक सांगू, माझाही मित्र होता, माझं त्याच्यावर प्रेम होतं, मला त्याला दुखवायचं नव्हतं, पण तो खूप रागीट होता. त्याच्याबरोबर सतत राहून मला ते जाणवलं होतं, मी त्यात जास्त गुंतत होते आणि मला ते अजिबातच परवडण्यासारखं नव्हतं. मला त्यांच्या सान्निध्यात राहायचं होतं जे मला प्रोत्साहित करतील, त्यांच्याबरोबर नाही जे नेहमी मला प्रतिकार करून निराश करतील. मी जे काही सांगितलं ते तुम्ही ऐका. त्याने त्याच्या मित्राला सोडून दिलं, त्याने त्याला पारखलं, त्याच्यावर टीका केली. तुला वाटतं तू माझ्यापेक्षा चांगलायस? तुम्ही अजूनही अशा व्यक्तीबरोबर आहात की देवाने तुम्हाला सांगितलं होतं त्याला सोड, कारण ते म्हणतात तुला असं वाटतं का तू आमच्यापेक्षा अधिक चांगलायस? पवित्र माणसं आमच्यासाठी तू खूप चांगलायस. चला आता, माझ्या सेवा कार्याच्या सुरुवातीच्या दिवसात माझ्या मित्रमैत्रिणींचे फोन आले, आम्हाला तुझी काळजी वाटते जॉयस. त्यांना काळजी वाटत होती कारण मला घरी राहून प्रार्थना करायची होती, शेजाऱ्यांबद्दल चहाड्या करायच्या नव्हत्या. लोकांना तुमची तेव्हाच काळजी वाटते जेव्हा तुम्ही त्यांच्या घाणी डुंबत नाही तेव्हा. चला आता, आज या सभेत कोणी माझं ऐकतंय का? देवाने तुम्हाला इथे आणलंय जेणेकरून तुम्ही काहीतरी समजून घ्यावं. चला, तुम्हाला भविष्य आहे, तुमच्याकडे प्रारब्ध आहे, कुणालाही त्याचा नाश करू देऊ नका कारण त्यांना त्या उच्च स्तरावर यायचं नसतं जिथे देवाला तुम्हाला न्यायचं असतं. जर लोकांना योग्य ते करायचं नसेल तर जे योग्य करतायत त्यांच्यात ते नेहमी खोट काढत असतात.
तुम्ही रागीट कोपीट लोकांपासून दूर राहा. अशा लोकांबरोबर राहू नका जे कटकट करतात, तक्रार करतात, निंदा करतात, दोष काढतात. जर ते तुमच्याकडे दुसऱ्याची निंदा करत असतील तर ते दुसऱ्याकडे तुमचीही करत असतील. म्हणून तुम्ही सुद्धा प्रार्थना करायला हवी. मी हे कुणालाही सांगितलं नसतं, पण तुला सांगते कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवतेय आणि मी तुला सांगते कारण मला वाटतं तू प्रार्थना कर. जे तुम्ही सांगाल ते कुणाला तरी जाऊन सांगणार. देवकडे एका ओळीची घोषवाक्य आहेत आणि ज्यावर खरंच आपण विचार करायला हवा त्यात बोध आहे. त्याने हल्लीच मला एक सांगितलं की प्रभावाचा परिणाम समृद्धीवर होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं, विचार करा, तुम्ही ज्या कुणाच्या सान्निध्यात आहात त्याचा प्रभाव तुमच्यावर पडतो, तुमच्या समृद्धीवर, आशीर्वादावर, भरभराटीवर. आणि जर तुम्हाला कंजूषपणातून बाहेर यायचंय, दानी लोकांबरोबर राहा, अशांबरोबर नको जे तुमच्यापेक्षाही कंजूष आहेत. आज मी अगदी साध्या गोष्टींबाबत बोलत होते. मी एकदा कुणाशी तरी बोलत होते, त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांना वाटत होतं मी त्यांना पैसे द्यावे, आणि त्यांनी माझ्याकडे 50 सेंट मागितले. मी म्हटलं तुम्हाला 50 सेंट इनाम म्हणून हवेत? हे माझ्या पलीकडचं होतं. बऱ्याच लोकांना 20% मिळतात. मी त्याबद्दल विचार करत होते. मी विचार केला, जर मी 50 सेंट इनाम देणारी असेन आणि मी जर अशा मोठ्या इनाम देणाऱ्या लोकांबरोबर राहिले तर तुम्ही जाणता माझं काय होईल. ते मला प्रार्थनेत उपदेश करू देणार नाही, त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नसेल, त्यांचं वागणं मला वरच्या स्तरावर नेऊ शकणार नाही. इथे दुप्पट संदेश आहे. हे खूप महत्वाचं आहे. आपल्या भोवतालच्या लोकांशी आपण कसं वागतो आणि आपण प्रत्येकाच्या माथी शास्त्र मारून चालणार नाही. आपण सगळ्यांनी आपलं जीवन जगलं पाहिजे आणि प्रेमात चाललं पाहिजे. आणि आपण जी जीवनशैली जगतो त्यांच्या दृढ विश्वास निर्माण करेल आणि तेही उच्च स्तरावर येण्याचा प्रयत्न करतील, कारण ते तुमच्याशी संबंधित आहेत. म्हणून तुम्ही आशीर्वादित आहात आणि जे तुमच्याकडे त्याचा प्रभाव लोकांवर पडतो. जी गोष्ट जशी आहे तशी राहू द्या. तुम्ही तसं बना जसं तुम्ही असायला हवं. नुसतं प्रवचन करू नका, नुसतीच बडबड करणं आणि तसं न वागणं. जेव्हा तुम्ही 20 मैल वेगाने जाता बंप स्टिकर घेऊ नका. चला आता ओ येशू आम्हाला मदत कर. गणना 11 बघूया. गणना 11:1. मग लोक संकटात सापडल्यासारखे कुरकुर करू लागले. ते परमेश्वराच्या कानी पडले. ते ऐकून परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेऊन छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले. भस्म. मग त्यांनी कुरकुर आणि कटकट केली. त्यांनी परिस्थितीचा तिरस्कार केला. त्यांनी कटकट आणि कुरकुर केली. त्यांनी कटकट आणि कुरकुर केली आणि त्यांनी सगळंच केलं. वचन 2. तेव्हा लोकांनी मोशेपाशी ओरड केली आणि मोशेने जेव्हा प्रार्थना केली अग्नि शमला. यावरून त्या स्थलाचे नाव तबेरा असे पडले कारण परमेश्वराच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेतला. त्यांच्यामध्ये मिश्र समुदाय होता. त्याने सोस घेतला आणि इस्रायल लोकही पुन्हा रडगाणे गाऊन म्हणाले. बघा इथेच समस्या आहे. जेव्हा ते मिस्री लोक बाहेर आले तेव्हा इस्रायल लोकही त्यांच्याबरोबर बाहेर आले. त्यांनी त्यांना त्यांच्याबरोबर राहू दिलं आणि त्यांचा परिणाम यांच्यावर झाला. त्यांच्या वृत्तीवर परिणाम झाला. आता गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही अविश्वासू लोकांमध्ये असाल, तुम्ही वाईट गोष्टी करणाऱ्यांमध्ये असाल, पण तुम्ही खात्री करा की तुमचा प्रभाव त्यांच्यावर पडला पाहिजे, त्यांचा तुमच्यावर नाही. तुम्ही वाहवत जाता कामा नये. तुम्ही तिथेच असलं पाहिजे कारण तुम्ही तिथे असावं असं देवाला वाटतं, कारण
तुम्ही आशा आणि प्रार्थना करता की त्यांच्या जीवनात बदल घडेल आणि त्यांचं जीवन प्रकाशमय होईल, हे असं नसावं ज्याचा तुम्ही आनंद घेताय तो तुमच्यासाठी त्याग असावा. म्हणजेच ही शेवटची जागा असायला हवी जी तुम्हाला हवी आहे, पण तुम्ही देवाची सेवा म्हणून तिथे जाल आणि तुम्ही ते त्याच्यासाठी कराल आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा आणि जेव्हा त्यातून बाहेर याल तेव्हाही प्रार्थना करा. जेव्हा आपण त्याच्या मध्यावर असतो आपण त्याचा आनंद घेतो की आपण आपली काळजी घ्यावी. जर मी निष्क्रिय जगत राहिले, प्रत्येक गोष्टीसाठी माझं मन मी उघडं ठेवलं आणि मी नुसतं ऐकून घेत राहिले मग मला तेच आवडायला लागेल. मागच्या रांगेतले सगळे ऐकतायत का नीट? मागचे तुम्ही तसं वागताय का? तुम्हाला समजतंय का? तुमच्यासारख्यानं गोष्टी सोडून जाणं कठीण आहे. काही वेळा देव ज्या गोष्टी सोडायला सांगतो त्या नेहमी चुकीच्या नसतात किंवा त्या वाईटही नसतात. मला म्हणायचंय त्या चांगल्या असतात, पण तुम्हाला जिथे जावंस वाटतं तिथे तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्ही नवीन द्राक्षरस जुन्या बुदलात टाकू शकत नाही. तुम्ही जुन्या कपड्यावर नवीन तुकडा लावू शकत नाही. मागे राहिलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि पुढे जायत त्यावर लक्ष केंद्रित करा. आनंद प्रत्येक दिवशी जीवनाचा. आपण प्रगतीची किंमत याविषयी बोलत होतो, किंवा दुसऱ्या पद्धतीने सांगायचं तर नवीन स्तर नवीन सैतान. बऱ्याचदा आपण देवाला आपल्याला उच्च स्तरावर न्यायला सांगतो आणि जेव्हा आपल्याला जाणवतं आपल्याला विरोधाला तोंड द्यावं लागेल, आपल्याला वाटतं आपण माघार घ्यावी आणि जिथून आलो तिथे परत जावं. आपण कधीही सोडून देता कामा नये. पुढच्या स्तरावर जाण्यासाठी किंमत ही द्यावीच लागते. बऱ्याचदा ही किंमत असते आपल्याला लोकांपासून वेगळं करणं, ज्या गोष्टी आपल्याला मागे खेचतात. पण देव आपल्याला जे करायला सांगतो त्यासाठी ते करण्याचं सामर्थ्य तो आपल्याला देतोच. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joysmayer.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.